नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरिया एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, आणि प्रश्न काय होता, तर जगातील टॉप 20 सर्वात व्यस्त विमानतळाच्या यादीमध्ये इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने कितवे स्थान पटकावले आहे. तर आता जगातील सर्वात व्यस्त विमानतळाच्या यादीमध्ये इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने 13वा क्रमांक पटकावलेला आहे, आणि तसेच या यादीनुसार जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणतं ठरलेलं आहे, तर हार्ट्सफील्ड जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील सर्वात व्यस्त विमानतळ ठरलेलं आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत जा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आलेल्या प्रथम स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतची निर्मिती कोणी केली आहे. तर आता या INS विक्रांतची निर्मिती कोचीन शिपयार्ड लिमिटेड द्वारे करण्यात आलेली आहे, आणि तसेच या युद्धनौकेला INS विक्रांत हे नाव 1971 युद्धात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय नौदल जहाज विक्रांतच्या नावावरून देण्यात आलेला आहे. आणि आता हे जे जहाज आहे याचं डिझाईन नौदलाच्या इंटेरियर डायरेक्टरेट ऑफ नेव्हल डिझाईन द्वारे करण्यात आलेलं आहे. आणि आता या जहाजाविषयी सुद्धा एक्स्ट्रा माहिती नोट करून घ्या. या जहाजाचं वजन किती आहे, तर सुमारे 45,000 टन इतकं या जहाजाचं वजन आहे. आणि या जहाजाची लांबी किती आहे, तर 262 मीटर इतकी या जहाजाची लांबी आहे. आणि तसेच या जहाजामध्ये एकूण 4 गॅस टर्बाईन आहेत, आणि त्याद्वारे 88 मेगावॅट वीज निर्मिती होते. आणि आता या जहाजाचा कमाल वेग किती आहे, तर 28 नॉटिकल मेल इतका या जहाजाचा कमाल वेग आहे. आणि तसेच आता हे जे जहाज आहे याची निर्मिती करण्यासाठी 76% स्वदेशी साहित्याचा वापर करण्यात आलेला आहे, आणि या जहाज निर्मितीसाठी 20,000 कोटी इतका खर्च आलेला आहे. तर हे एवढे सर्व पॉइंट नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. आता पहा, नुकतेच संकेत सरग यांनी कॉमनवेल्थ गेम मधील वेटलिफ्टिंग प्रकारामध्ये रौप्य पदक जिंकलेलं आहे, तर यांनी हे रौप्य पदक कोणत्या वजनी गटात जिंकलेलं आहे. तर संकेत सरग यांनी 55 किलो वजनी गटामध्ये हे रौप्य पदक जिंकलेलं आहे. आणि आता कॉमनवेल्थ गेम मधील वेटलिफ्टिंग प्रकारामधील भारताचं आतापर्यंत हे 49वं रौप्य पदक आहे. आणि तसेच कॉमनवेल्थ गेमच्या इतिहासात वेटलिफ्टिंग मध्ये 126 पदकासह भारत हा दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. आणि मग या खेळामधील वेटलिफ्टिंग मध्ये सर्वात यशस्वी संघ कोणता आहे, तर ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम मधील वेटलिफ्टिंग मध्ये 159 पदक जिंकलेले आहेत. आणि आता हे जे संकेत सरग आहेत यांनी रौप्य पदक जिंकण्यासाठी क्लीन अँड जर्क प्रकारात 139 किलो वजन उचललेलं आहे, हे सुद्धा नोट करून घ्या. आणि हे संकेत सरगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहेत, तर हे सांगली जिल्ह्यामधील आहेत. आणि कॉमनवेल्थ मध्ये पदक जिंकणारा संकेत सरग हा सांगलीचा दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी 52 वर्षापूर्वी सांगलीच्या मारुती माने यांनी कुस्तीमध्ये पदक जिंकलं होतं, आणि त्यानंतर आता संकेत सरग या स्पर्धेमध्ये पदक जिंकणारा दुसरा सांगलीचा खेळाडू आहे. आणि आता संकेत सरग यांनी वेटलिफ्टिंगचं प्रशिक्षण कोणाकडून घेतलेलं आहे, तर संकेत सरग यांनी शिवछत्रपती पुरस्कार विजेते मयूर सिंहासने यांच्याकडून वेटलिफ्टिंगचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. तर एवढ्या सर्व बाबी तुमच्या आता लक्षात आल्या असतील. तर आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. आशिया चषक 2022 आयोजन श्रीलंके ऐवजी कोणत्या देशात करण्यात येणार आहे. तर आता आशिया चषक 2022 आयोजन श्रीलंके ऐवजी संयुक्त अरब अमिरात म्हणजेच UAE मध्ये करण्यात येणार आहे. आणि पाहता श्रीलंकेमधील आर्थिक संकटामुळे ही स्पर्धा श्रीलंकेच्या बाहेर संयुक्त अरब अमिरात येथे आयोजित करण्यात येणार आहे, पण या स्पर्धेचे सर्व यजमान हक्क हे श्रीलंकेकडेच असणार आहेत. आणि आता ही स्पर्धा कधी आयोजित करण्यात येणार आहे, तर 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. आणि यावेळेसची स्पर्धा T20 फॉर्मॅट मध्ये असणार आहे. आणि या स्पर्धेचं प्रथम आयोजन कधी करण्यात आलं होतं, तर 1984 मध्ये ही स्पर्धा प्रथम आयोजित करण्यात आली होती, आणि त्यावेळेस सुद्धा या स्पर्धेचं आयोजन संयुक्त अरब अमिरात येथेच करण्यात आलं होतं. आणि आता या आशिया चषक मधील सर्वाधिक यशस्वी संघ कोणता आहे, तर भारत हा आहे. भारतानं आतापर्यंत ही स्पर्धा 7 वेळा जिंकलेली आहे. आणि त्याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, 2018 मधील ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरात येथे आयोजित करण्यात आली होती. 2016 मधील T20 फॉर्मॅट मधील ही स्पर्धा बांगलादेश मध्ये आयोजित करण्यात आली होती, आणि 2014 मधील ही स्पर्धा बांगलादेश मध्येच आयोजित करण्यात आली होती. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडे चर्चेत असलेला सकुराजिमा ज्वालामुखी
कोणत्या देशात स्थित आहे? तर सकुराजिमा हा ज्वालामुखी जपानमध्ये स्थित आहे, आणि जपानमध्ये सुद्धा कुठे, तर जपानमधील कागोशिमा प्रांतात हा ज्वालामुखी स्थित आहे. आणि सध्या हा ज्वालामुखी चर्चेमध्ये का आहे, तर नुकताच आता यामध्ये स्फोट झालेला आहे, आणि या स्फोटामुळे जपानमध्ये 5व्या स्तराचा वॉल्केनिक अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे. आणि पाहता हा जो ज्वालामुखी आहे हा जपानमधील सर्वात सक्रिय ज्वालामुखी आहे. आणि पाहता आपण इथं ज्वालामुखीविषयी बोलत आहोत, तर भारतामधील एकमेव सक्रिय ज्वालामुखी कोणता आहे, तर बॅरन ज्वालामुखी आहे, आणि हा कोठे स्थित आहे, तर अंदमान निकोबार येथे स्थित आहे. आणि पहा ज्वालामुखीमधून हा जो रस निघतो या रसाला काय म्हणतात, ज्यावेळेस हा रस जमिनीवर असतो त्यावेळेस याला लावा म्हणतात, आणि ज्यावेळेस हा रस जमिनीच्या आत असतो त्यावेळेस याला मॅग्मा रस असं म्हणतात, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा, बांगलादेशमधील भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नुकतीच आता बांगलादेशमधील भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून प्रणय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि पहा प्रणय वर्मा सध्या व्हिएतनाम मध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत होते, पण नुकतीच आता बांगलादेशमधील भारताचे उच्चायुक्त दोराईस्वामी यांची ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं, आणि त्यासाठी मग प्रणय वर्मा यांची बांगलादेशमध्ये भारताची उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि प्रणय वर्मा यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या, प्रणय वर्मा हे भारतीय परराष्ट्र सेवेचे 1994 बॅचचे अधिकारी आहेत, आणि त्यांनी याआधी नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयात पूर्व आशिया विभागाचे सहसचिव म्हणून देखील कार्य केलेलं आहे, आणि तसेच ऊर्जा विभागातील परराष्ट्र संबंधासाठी संयुक्त सचिव म्हणून देखील त्यांनी कार्य केलेलं आहे. तर आता प्रश्न क्रमांक 6 पहा, केंद्र सरकारच्या वन संवर्धन नियम बदलाला विधानसभेत ठराव मांडून विरोध करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर आता केंद्र सरकारच्या वन संवर्धन नियम 2022 बदलाला विधानसभेत ठराव मांडून विरोध करणारे छत्तीसगड हे पहिले राज्य ठरलेलं आहे. आणि पाहता या वन संवर्धन नियमामधील बदलाला विरोध का करण्यात येत आहे, तर लक्षपूर्वक आहे का, या आधीचा जो वन कायदा होता त्यानुसार जर तुम्हाला जंगलाचा गैरवनेत्तर करण्यासाठी वापर करायचा असेल तर तेथे असलेल्या आदिवासी ग्रामसभेकडून तुम्हाला त्यासाठी पूर्वसंमती मिळवणे आवश्यक होते, पण आता ही तरतूद त्यामधून काढण्यात आलेली आहे. आणि नवीन तरतूद काय करण्यात आलेली आहे, तर 1000 हेक्टर पर्यंतच्या जंगलाचा वापर गैरवनेत्तर करण्यासाठी कोणत्याही ग्रामसभेकडून संमती घेण्याची आवश्यकता नाही, अशी त्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आणि आता याच तरतुदीला विरोध होत आहे. आणि पाहता इथं वनाविषयी बोललेलं आहे, तर आता भारतामध्ये 2021 रिपोर्ट नुसार देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 21.71% इतके वन आहेत. आणि वन क्षेत्रानुसार जर राज्याचा क्रम लावायचा असेल तर प्रथम क्रमांकावर मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक वन क्षेत्र आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अरुणाचल प्रदेश आहे, तिसऱ्यावर छत्तीसगड, चौथ्यावर ओडिशा, आणि 5व्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा, कोणत्या राज्याने स्मार्ट ईबीट सिस्टीमचे अनावरण केले आहे? तर नुकतेच आता हरियाणा या राज्याने स्मार्ट ईबीट या सिस्टीमचे अनावरण केलेलं आहे. आणि आता या अंतर्गत काय केलं जाणार आहे, तर पोलिसांचे 119 मोटारसायकल स्वार संपूर्ण शहरात या सिस्टीम अंतर्गत गस्त घालण्याचं कार्य करणार आहेत. तर लक्षात राहू द्या, स्मार्ट ईबीट सिस्टीमचे अनावरण हरियाणामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि हरियाणाविषयी बोललेलं आहे, तर हरियाणाविषयी हे सुद्धा नोट करून घ्या, तर भारतातील पहिले वर्ल्ड पीस सेंटर हे हरियाणामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. तसेच भारतातील पहिले हेलिअप सुद्धा हरियाणामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि भारतातील पहिल्या व्हर्च्युअल स्मार्ट ग्रीड नॉलेजची स्थापना सुद्धा हरियाणामध्येच करण्यात आलेली आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, कोणत्या संस्थेने फाल्कन 9 या रॉकेटद्वारे ड्रॅगन कार्गो या अंतराळाचं प्रक्षेपण केलं आहे? तर नुकतीच आता स्पेस एक्स या कंपनीने ड्रॅगन कार्गो या अंतराळ यानाचं यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे. लक्षात राहू द्या, कोणत्या कंपनीनं केलेलं आहे, तर स्पेस एक्स या कंपनीनं केलेलं आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 9 पहा, अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या फाइंडिंग मी या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? तर फाइंडिंग मी या पुस्तकाच्या लेखिका वायोला डेव्हिस या आहेत. आणि वायोला डेव्हिस यांचं हे आत्मचरित्र आहे. आणि वायोला डेव्हिस कोण आहेत, तर वायोला डेव्हिस या एक अभिनेत्री आहेत. आणि त्यांना 2001 मध्ये नाट्य क्षेत्रातला प्रतिष्ठित टोनी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आणि तसेच 2016 मध्ये फेन्सेस चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना ऑस्कर पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि त्याबरोबरच याआधी आपण काही महत्वाचे पुस्तक पाहिलेले आहेत, ते सुद्धा एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, फैसल फारुकी यांचं दिलीप कुमार इन द शेडो ऑफ लेजेंड हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्याचप्रमाणे जे जे सिंग यांचं द मॅकमोहन लाईन अ सेंचुरी ऑफ डिस्कॉर्ड, तसेच प्रीती शेनॉय यांचं अ प्लेस कॉल्ड होम, विमल जालान यांचं द इंडिया स्टोरी, तुषार गांधी यांचं लॉस्ट डायरी ऑफ कस्तूर मायबा, राम बहादूर राय यांचं
भारतीय संविधान आणि काही कहाणी, आर्यन भास्कर यांचं गौतम अदानी द मॅन हू चेंज्ड इंडिया, राहुल रामागुंडम यांचं द लाईफ अँड टाइम्स ऑफ जॉर्ज फर्नांडिस हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तर आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. मुस्लिम महिला हक्क दिन कधी साजरा केला जातो? तर मुस्लिम महिला हक्क दिन हा दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येत आहे. आणि आता हा जो दिवस आहे हा 1 ऑगस्ट रोजीच का साजरा करण्यात येत आहे? तर 1 ऑगस्ट 2019 रोजी संसदेत मंजूर झालेल्या तिहेरी तलाक विधेयकाच्या पार्श्वभूमीवर 1 ऑगस्ट रोजी मुस्लिम महिला हक्क दिन साजरा करण्यात येत आहे. आणि हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता? तर 2020 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. आणि त्याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, इजिप्त हा 2029 मध्ये तिहेरी तलाकवर बंदी घालणारा पहिला देश होता. आणि त्यानंतर इजिप्त पाठोपाठ सुदान, पाकिस्तान, मलेशिया, बांगलादेश, इराक आणि सिरिया या देशांनी सुद्धा तिहेरी तलाकवर बंदी घातलेली आहे. आणि आता आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजची स्थापना कोठे करण्यात आली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.